पंचावन्न मिनट वीस मिनट चौधरी असेल या प्रत्येक इनिंग साठी। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, पहिला बॉल पडेल गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाज सज्ज होत आहे लेफ्ट आर्म ओवर द विकेटने, पहिला बॉल वाई यॉर्कर यष्टीरक्षकाचा वेध, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला, अभिने प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, दोन अभि एक यष्ट्यांच्या समोर ते यष्ट्यांच्या पाठीमागे, शॉर्ट थर्डमॅन शॉट पाहिले तर याच्या गोलमध्ये पॉईंट तैनात करण्यात आला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आहे, ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग थर्टीया सर्कल मध्ये, लीडिंग एज घेतली आहे, कॅच पकडली ना तर मॅच मध्ये येता येईल, जज केलाय आणि टिपला येईल, संपलाय राजा गाडगेचा खेळ, महत्वपूर्ण खेळाडू राजा गाडगे बाद, ऑन साइड ला शॉट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग, थर्टीया सर्कल मध्ये लीडिंग एज घेतली आहे, कॅच पकडली ना तर मॅच मध्ये येता येईल, पहिल्या षटकामध्ये कोंडी फोडली, महत्वपूर्ण खेळाडू आणि त्याची गोल्डन विकेट इथे संपादन केली आहे, एक चांगला जेल आउटफील्ड मध्ये अशा रीतीचे जेल घेणं अत्यंत आवश्यक, राजा गाडगेने अतिघाई केली आणि जिथे मात्र ती अतिघाई संकटाकडे नेई असाच प्रकार काहीसा पाहायला मिळाला, संकेतने एक चांगला जेल टिपला आणि एक वेळेला नवीन बॅटर संकेत येतो मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला झेल पाहायला मिळाला होता जिथे शॉर्ट मिड विकेटला जजमेंट थोडस चुकीत राहिलं, आकाशने एक चांगला झेल टिपला, आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा कर्णधार अभि, मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा ओवर द विकेटने बॅची लिडिंग एज, जिथे काही काळ चेंडू हवेमध्ये जरूर राहिला, संधी निर्माण केली होती, दोन संधी निर्माण केली, त्यामधील एका संधीचं सोनं करणं केलं होतं आकाशने, हा चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला, एक स्लीप करणार नव्हती, त्याचाच फायदा मिळाला आणि जिथे एक धाव मिळाली आहे, स्ट्राईक रोटेट होती, अकाउंट ओपन केलंय, जिथे एक धाव प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या एक, खेळाडू बाद झाला एक आणि जिथे पहिले षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळतं, धावांसाठी तुमची जद्दोजहद फार इम्पॉर्टंट राहणार, धावांसाठीचा तुमचा आटापिटा धावा धाव तुम्हाला करावी लागेल, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे, दोन्ही संघाला जिंकायची आहे, जेथे परिस्थिती गंभीर ना तिथे हा खेळाडू नेहमीच खंबीर पाहायला मिळतो, तो स्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याच्याकडे संपूर्ण आशेचं किरण म्हणून पाहिलं जाऊ शकतं, कारण असं आहे की संघ अडचणीमध्ये असताना पहिला खेळाडू बाद झालाय, स्ट्राईक एंड वरती संदेश करणार आहे, हा बॉल ओव्हर फुलटर ऑन साईडला हलके हाताने खेळला, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, एक धाव जरूर प्राप्त झाली आहे, एकेरी धाव संख्येच्या मदतीने जिथे संघाची धाव संख्या वधारेल, धाव फलकावरती धावा सध्याला गेलेल्या पाहायला मिळतात, तर दोन अचूक नियंत्रित गोलंदाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, स्पर्धेला एक वलय निर्माण केलं जिथे एसकेएमबी ट्रॉफी आपण दुसऱ्या पर्वामध्ये पाहत आहे, वैदिप्यमान असं आयोजन, नीटनीटकस आयोजन, चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, छान अंपायरिंग, अचूक स्कोरिंग, दर्जेदार समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आज या स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय या दुसऱ्या दिवसामध्ये, पुढचा बॉल यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू, लिडिंग एज बोल्ड अँड कॉट, वन मोर विकेट डाऊन, दुसरा खेळाडू बॅक टू बॅक बाद होत असताना संघाला दुसरा धक्का दिला अभि जाधवने, संयम ढासाला मोह आवरता आला नाही बॅटरला आणि ऑन साईडला मोठा शो खेळण्याच्या नादामध्ये एक लिडिंग एज घेतल्यानंतर अभिने एक चांगला झेल टिपला स्वतःच्या बोलिंग मध्ये फॉलो थ्रू मध्ये, खेळाडू दुसरा बाद होतोय, संघ सुस्थितीमध्ये सध्याच्या घडीला श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे टीम पाहायला मिळते, लंगोटी मित्रमंडळ या टीमला पाठफूट वरती ढकललंय, परंतु लंगोटी मित्रमंडळ हा असा संघ आहे ना की उसळणं आणि कोसळणं हे त्यांच्या रक्तात आहे, कोसळतात आणि तदनंतर उसळतात एखाद्या कारंजाप्रमाणे,
आज त्यांच्याकडून चांगली बॅटिंगची अपेक्षा आहे, चांगल्या मॅचची अपेक्षा आहे. हा शोक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आधीच मन बनवलं होतं, चेंडूच्या मॅरिटवरती खेळताना पाहायला मिळालं नाही. डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये केवळ धावा खर्च केला अभि जाधवने दोन आणि गडीबाद केले ते दोन. बहारदार षटक राहिलं पावलेचं हे षटक. निर्णायक षटकामध्ये निर्णायक कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये केवळ धावा आल्या, त्या दोन विकेट देखील प्राप्त केल्यात त्या दोन. अभि जाधव चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ कापड खुर्द आयोजित एस के एन बी ट्रॉफी 2023 आपण पाहत आहे. आजच्या दिवसाची उत्कृष्ट पावलेचं षटक जे कोणच्या कोणी गोलंदाजाने हाताळलं असेल ना, त्या गोलंदाजाचं नाव आहे अभि जाधव. अभि केसरकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना ऑन साइडला एक डीप बॅकवॉच प्रयोग तैनात करण्यात आला. फॉरवर्ड मध्ये डीप मध्ये पाहायला मिळतो, डीप मध्ये विकेट आहे, लॉंग ऑन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ तैनात करण्यात आलेला नाही आहे आणि एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंट बॅकवर्ड मध्ये जो पाहायला मिळतोय. पहिला बॉल ऑन साइडला हॉरिझेंटल बॅट स्ट्रोकने ऑन साइडला खेळला आहे. शॉट फाईन लेगला, चेंडू ट्रॅव्हल होत आहे. केवळ धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक बॅकअप चांगली आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचत असताना गणेश केळेकर फार पुढे निघून गेले होते. यस्टनच्या पाठीमागे आपण त्यांना नेहमीच पाहतो, परंतु बॅकअप चांगलं होतं, धाव मिळालेली नाही. या संघाची धावसंख्या 1 पुढे सरकते. 3 धावा धावफलकावरती आहेत. संयमाने खेळतो संदेश करणारे काहीतरी रणनीती त्याने आखली असावी, कारण जितकाचा वेळ तो व्यथित करेल ना खेळपट्टीवरती, याच बाबी संघाच्या पथ्यावरती पडतील. कारण त्याने मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे संघाच्या हिताचं राहणार आहे. धावांसाठीची धावाधाव आटापिटा घालणं करावी लागणार आहे. इथे बॅटची आउटसाइडच घेतली आहे का, कॅरी झालाय का बॉल हे पाहिलं पंचांनी आणि तदनंतर निर्णय दिलाय. चेंडू कॅरी झालेला नाहीये. हा कॅच पंच सचिन सावंत सरांचं कौतुक करायला हवं. ऍज अ निडल ऍज अ शार्प सुईच्या टोकासारखी तीक्ष्ण नजर आहे, भारी सारखी तीक्ष्ण नजर त्यांची पाहायला मिळाली आणि त्यांनी सांगितलं की खेळाडू बाद नाहीये. बट बॉल आलाय धावफलकावरती, केवळ 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चिते की चाल, बाज की नजर और सचिन सावंत की अंपायरिंग पे कोई संदेह नहीं करते. डॉट बॉल आला है. बघण्याच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती अभि पुन्हा एकदा सज्ज होईल. महत्वपूर्ण षटक हा चेंडू पुन्हा एकदा तीच संधी निर्माण केली होती. मोठे शोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केलेत फलंदाजाने, परंतु त्यामध्ये तितकासा यशस्वी झालेला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय, केवळ 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना एक सुस्थितीमध्ये एक सशक्त धावसंख्या उभी करेल लंगोटी मित्रमंडळ करंजे ही टीम असं वाटत होत. अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. आज श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळेचे कर्णधार ओनर ही तर म्हणत असतील की आज आमचे गोलंदाजीचं नाणं आहे ना ते खणखणीत वाजतंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे, फलंदाजांना जखडून ठेवलंय, धावा महाग झाल्यात. या मॅच मध्ये बॅटची लिडिंग एज घेतली आहे. स्वतः गोलंदाज चेडूच्या खाली आला, झेल निसटला आहे. जीवदान प्राप्त होतो बॅटर अभय आला. संघाची धावसंख्या अक्षय आहे, त्याला जीवदान प्राप्त झालं. संघाची धावसंख्या 1 पुढे. 4 धावा धावफलकावरती आहेत. विनोजी तळेकर आपण पाहिलं ना, तर काही कालावधीपूर्वी टॉमॅटो जितके महाग झाले होते ना, आता तितक्या धावा महाग झाल्या आहेत श्री लंगोटी मित्र लंगोटी मित्रमंडळ करंजा टीमसाठी. धावांसाठी धावाधाव त्यांना करावी लागते, धावा गोळा कराव्या लागतील, कारण एक महत्वपूर्ण मॅच आहे. येथून आपल्याला ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. संदेश करणाऱ्याकडे आशाभूत नजरेने प्रत्येक खेळाडू पाहत असेल आणि तो करून दाखवेल, कारण त्याने नेहमीच करून दाखवलं. तुझी तुलाच पुरी करायची, हौसा आकाश उंच उडायची, गड्या तयारी ठेव म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. हा बॉल इथे संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी
एखाद्या चष्मा हरवलेल्या माणसासारखा चाचपड त्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला जिथे धाव मिळते ती एक फलकावरती धावा. तर सध्या दगडीला दोन षटकांच्या समाप्तीनंतर 2.50 सरासरीने केवळ 5 धावा धावफलकावरती दोन षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. तिसरे षटक आशिष कोळसकर याला 5 करण्यात आलंय. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आशिष कोळसकर 47 म्हणून त्यांना ही उपाधी आणि हे बिरुद अक्षरशः चांगल्या रीतीने खांद्यावरती मिरवणारा हा खेळाडू हर उन्नरी अश्व पैलू आहे आणि अश्व पैलूत्व त्याने नेहमी सादर केलं. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळाला. 5 धावा धावफलकावरती आहेत परंतु संदेश करणाऱ्याला चांगली बॅटिंग करून दाखवायला लागेल. चांगल्या रीतीचे खेळ करून दाखवावा लागेल. तुझे पंख दिले देवाने गे झेप सामर्थ्याने दर डोंगर ही विराने जा ओलांडून या सारू. हा बॉल ऑन साइड ला खेळला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूर आहे. जज चांगलं केलंय आणि बॉडी लँग्वेज ही सांगत होता हा झेल सहजरित्या झेलला आहे. एक महत्वपूर्ण अडसर इथे दूर केलाय. संदेश करणार नावाचा संदेश करणार होतो इथे बाद. पहिला बॉल आशिष जिथे कट केला होता डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुपर कव्हरला चेंडू वरती येतो. एक धाव दुहेरी धावा निश्चित मिळाल्यात या पण सन्मानित करूयात. योगीजी मालुसरे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतो आहोत. योगीजी मालुसरे साहेब आपल्यासोबत जॉईन झालेत आणि त्यांचा यथोचित मानसन्मान करणं हे आपलं अध्य कर्तव्य. त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करूयात. गणेशजी केसरकर साहेब यांच्या शुभ असे आपण त्यांचा सन्मान करतो. मैदानाच्या आतमध्ये डी बॅक्सच्या कलर बाउंड्री लाईन वरती आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवला क्षेत्ररक्षकाने आणि एक चांगला झेल इथे टिपण्यात आला. 1 मोर विकेट डाऊन. चौथा खेळाडू योगेश कर्णाळे बाद या आपण सन्मान करतो आहोत. एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतो आहोत. सब स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. आपल्या पदम वर्षाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. महेश उद्दार शाल आणि या स्पर्धेची आठवण ज्यांचा सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे 4 खेळाडू बाद झालेत. पुंडलिक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका रुळावरती आल्या होत्या. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. कर्णधार अभी जाणत फेकी करणं गरजेचं नाही आहे. बॅकअप नाही आहे. या साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. विकेट जरी गेले असतील ना तरी या संघाच्या रक्तामध्ये उसळणं आणि कोसळणं कधीही आपल्यावरती हावी ठरू शकतात हे जाणल्या अभिने. स्ट्राईक जास्तीची चेंज करायची नाहीये. धाव मिळाल्यात तर दोन संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. मॅच बनू शकते. राजा गाडगे सारखा गोलंदाज त्यांच्याकडे संदेश करणाऱ्यासारखा गोलंदाज आहे. एक एक धाव ही लढवावी लागेल आणि इथे मुक्त छंदातली फलंदाजी करावी ना अशा रीतीची गोलंदाजी नाहीये. नेक्स्ट मॅच काही क्षणामध्ये या दोन्ही संघाचे कर्णधार शिवाजीनगर पोलादपूर आणि हनुमान नगर पोलादपूर. हा चेंडू ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोली मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मिळत असताना पाहायला मिळाले ती लेग बाईटच्या स्वरूपामधून एक. या दोन्ही टीमचा कर्णधार शिवाजीनगर पोलादपूर हनुमान नगर पोलादपूर. तिसरं षटक प्रगती पदावरती असताना केवळ 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजून एक खेळाडू बाद पाचवा धक्का दहा या धावसंख्येवरती पाचवा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला अशिष्य हे षटक निर्णायक राहिलं तीन विकेट त्याने प्राप्त केल्या आणि धावा खर्च केल्या या षटकाच्या दरम्यान तर केवळ चार धावा धावल का चार धावा त्याने खर्च केला तीन विकेट त्याने प्राप्त केल्या आशिष षटक इथे संपुष्टात आलाय षटक क्रमांक अंतिम आणि शेवटच्या षटकाच्या दरम्यान पाचारण करण्यात येईल गोलंदाजी मार्क वरती विनू याला पाचारण करण्यात येतं पाच खेळाडू बाद झाले लंगोटी मित्रमंडळ करंज या टीम चे गोलंदाजी मार्क वरती विनू याला पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळत विश्वचषकाची आठवण करून देणाऱ्या एस के आणि एम बी चषकाच्या या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय विश्वचषकाची आठवण करून देतो ही ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज टेबलिंग साठी पहिला बॉल ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाने जज केला जजमेंट चांगला आहे वन मोर विकेट डाऊन तू चल मैं आया अशी परिस्थिती एखाद्या घरामध्ये पार्टी चालू आहे आणि त्या घरावरची वीज पडावी आणि संपूर्ण पार्टी उद्ध्वस्त होऊन जावी त्या रीतीची वीज कोसळली आहे आणि इथे फलंदाजी जणू काय उद्ध्वस्त करून चालली आहे एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही बॅटिंग लाईनअप कोसळली आहे गडगडली आहे खेळाडू बाद झाले ते सहा फलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात त्या दहा खेळाडू बाद झाले ते सहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती विनू शेवटचा आणि अंतिम षटक प्रगती पथावरती असताना राजेश साठी पहिला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगला आल्या पावली माघारी परतावा लागतं राजेशला देखील तो आला तो खेळला आणि तो निघूनही गेला बाद झालाय खेळाडू सातवा आता मात्र लंगोटी मित्रमंडळ करंजे या टीम वरती एक मोठ संकट उभारलंय की खेळाडू संघ ऑल आउट होऊ नये हॅट्रिकच्या अंबरट्यावरती विनू दोन बॉल वरती दोन विकेट त्याने प्राप्त केल्यात हॅट्रिक तो संपादन करेल का नवीन बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतं धावा जर का इथून अजूनही 10 ते 15 पडवल्या ना तर मॅच बनवू शकतात हे गोलंदाज कारण गणेशजी कदम साहेब यांचं देखील आगमन होतं आपल्याही एस के एम बी चषकामध्ये हार्दिक असं स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा संपूर्ण मेळा आनंदी होऊन करूयात त्यांचा स्वागताचा सोहळा स्वागत करूयात आणि विनंती करूयात की या व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल उभ्या बाहेर या वेळेला चेंडू सोडून देण्याची वेळ नाही आहे कारण प्रत्येक बॉल वरती तुम्हाला बॅट फिरवावी लागणार आहे चेंडू निर्धाव स्वरूपाचे ना संघाच्या हिताचे राहणार नाहीत इथे धावा तुम्हाला गोळा कराव्या लागणार आहेत फलकावरती धावा केवळ सिराव्यात त्या दहा वरती हॅट्रिकचा बॉल जो निर्धाव स्वरूपाचा आलाय कपडे विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय योगीजी शेलार साहेब यांना विनंती करूयात की आपणही व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि या स्पर्धेचा आस्वाद घ्या बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला की हा चेंडू वाईड आहे की नाही यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय या आपण त्याची शहानिशा करूया निर्णय काय येतो हे बंधनकारक असेल कारण धावांसाठी महत्वपूर्ण ही मॅच या षटकामध्ये धावा अद्याप आलेला नाही आहे तीन बॉल गोलंदाजाच्या नावे राहिले अंपायर्स कॉल हा फेअर डिलिव्हरी आहे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला
बॅटिंग तीन ने रिव्ह्यू घेतला. केवळ धावसंख्येशी जिथे बनवला गेला धाव फलकावरती त्या दहा खेळाडू अद्याप सात बाद झाले. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इनिंग कोसळताना पाहायला मिळाली, गडगडली, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. शेवटच्या बॉल पर्यंत एक एक धाव लढवणारी टीम गंगोटी मित्रमंडळ आहे. निर्णय अद्याप आलेला नाही आहे तिसऱ्या पंचांचा. व्हाईट बॉल अश्विन भावांतर असेल, एक धाव ऍड होईल ती स्कोर कार्ड वरती. अकरा धावा बाफलकावरती आहेत, अर्थात एक चेंडू अजून एक टाकावा लागेल गोलंदाजाला. हा चेंडू ऑन साइड ला खेळला, अलॉंग विथ द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक तर मिळाले वेगाने, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. अगदी चित्याची चपाने हरणाचा वेग धारण केला दोन्ही बॅटर्सने. धावा यायला आल्यात आणि त्यासाठी त्यांची चालू असणारी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या धावा पहिल्या बॉल पासून यायला हव्या होत्या, परंतु फलंदाजांनी विचार केला की षटकार आणि चौकारांमध्ये आपण केवळ डील करू शकतो, नव्हे नव्हे तर एकेरी दुहेरी धावा ही तितक्याशा घेणं इम्पॉर्टन्स देणं हे गरजेचं होतं हे जाणलं या दोन्ही बॅटर्सने. केवळ हा बॉल समोरच्या दिशेने खेळला, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला चेंडू ब्रेस झालाय. एक मिळाली या दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दोन धावा सहजरित्या अधिक करण्यात आला. तिसरी धाव घेतली जाईल का, काय करतं मैदानाच्या आतमध्ये आणि तिसरी धाव इथे घेत असताना खेळाडू होईल. बाद धावा मिळतील त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोचतीये. ती पंधरा धावा धाव फलकावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात आला. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बनल्या त्या पंधरा. सोळा धावांचं लक्ष असेल आणि या सोळा धावसंख्येचा पाठला कशा रीतीने केला जातो, काय घडतं काय बिघडतं पाहूयात. परंतु त्याआधी करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. शिवाजीनगर पोलादपूर आणि हनुमान नगर पोलादपूर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला त्वरित या, टॉस केला जाईल. एका चेंडूचा खेळ शेष. या पण टॉस करतो आहोत. विनंती असेल या पण एक विशेष सन्मान करतो आहोत. गणेशजी कदम साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण करूया. आपण यथोचित मानसन्मान करतो आहोत. विशेष सन्मान विशेष व्यक्तीच्या शुभ हस्ते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा येते, अर्थात मंगेजी बोलेसी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण एक विशेष ट्रॉफी देऊन एक विशेष मोमेंटो. ही विशेष ट्रॉफी आहे ना तितकेच आकर्षणीय स्पर्धेची आहे, कारण एसकेएमबी ट्रॉफीची हे आकर्षण प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान मिळवेल. छत्रपती शिवरायांची असणारी ही प्रतिमा जी आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष ट्रॉफी या स्पर्धेची बनवण्यात आली आहे आणि एक विशेष व्यक्तीचा सन्मान आपण करतो आहोत. धनजी पवार साहेब यांचा विशेष सन्मान. धन्यवाद साहेब आपण आलात, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा आपल्या येण्याने लागली आहे. शिवाचा चेंडू उर्वरित होता आणि त्यावरती धावा इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. त्या दोन संघाची धावसंख्या तिसऱ्या पंचांनी तिसऱ्या पंचांकडे गेल्यात. ग्राउंड पंच रिव्ह्यू घेतला या आपण टास्क करतो नेक्स्ट मॅचचा. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलाय. शेवटच्या बॉलचा निर्णय अजून बाकी आहे, परंतु त्याआधी शिवाजीनगर पोलादपूर आणि हनुमान नगर पोलादपूर या दोन संघांदरम्यानची लढत आणि तिचा खेळला जात आहे टॉस. दोन्ही सभांचे शुभ असे आपण टॉस करतो आहोत. नॉट आउट असेल अर्थात दोन धावा अर्जित करण्यात आल्यात. सतरा धावा बंडात अठराच लक्ष असेल. टॉस केला जात आहे. पोलीस कॉल आणि टॉस इथे जिंकला आहे तो शिवाजीनगर पोलादपूर. या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला आहे. रविजी इंगोले क्षेत्ररक्षणाचा निर्णय मात्र घेण्यात आला. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये काय घडतं काय बिघडतं या आवाजामध्ये करूयात बदल.
ट्रॉफी की चर्चा बहुत चर्चित बहु प्रतीक्षित चर्चा होती आणि त्याप्रमाणे मान्यवरांचे ते चला फलंदाज पाठवा देवे पक्षांचा वर्षा असली स्पर्धा आपण पाहतोय. आज भैरवनाथ दुबे संघाचं नक्कीच इथं कौतुक केलं जाईल. गोलंदाजाने मात्र वर्चस्व आणि आपली ताकद आज दाखवली, कारण दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघाचे बरेचसे खेळाडू एकत्र सराव करतात आणि या सरावच्या जुळावरती मात्र गोलंदाजाने आपलं वर्चस्व दाखवलंय. सलामीची जोडी अभि केसरकर आणि गणेश खेडेकर ही जोडी दोन्ही बलाढ्य संघ. नेक्स्ट मॅच असेल शिवाजीनगर पुलातपूर वर्सेस हनुमाननगर पुलातपूर. दोन्ही संघ पुलातपूर दाखल झाले, पुण्यावरून काही संघ दाखल झाले. अभि आणि गणेश, अभि केसरकर आणि गणेश खेडेकर. चोवीस बॉल मध्ये 18 धावा बनवायचे अतिशय मापक धाव संख्येच आव्हान. कमी स्कोरिंग असलेली मॅच एस के एम बी ची. गणेश खेडेकर स्ट्राईक आहे तर नॉन स्ट्राईक अभि केसरकर. गोलंदाजी मार्ग तर गोलंदाज राजा घाडगे. और पेन से पहले शतक पहला चेंडू आणतो निर्धाव चेंडू. अतिशय वेग होता चेंडू, विसावतो विकेट कीपर ओंकार घाडगे याच्या हातामध्ये. राजा घाडगे पहिला चेंडू टाकला निर्धाव. सुरुवात केली राजा घाडगेने. गणेश खेडेकरच्या बॅटच्या रनर मध्ये आला चेंडू, थांबणार नाही चेंडू, जातोय सीमा रेषा पार. सुरुवात करतोय गणेश खेडेकर चार या धावने. चौकार चौकार चार धावा धावफलकावरती. अभि केसरकर एक यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात. छोटी धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. पाच धावा धावफलकावरती लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण होते. धावफलकावरती धाव होत आहेत पाच पाच धावा धावफलकावरती. स्ट्राईक घेतो अभि केसरकर. गोलंदाजी मार्ग तो राजा घाडगे. पाच धावा धावफलकावरती. अभियाच्या बॅट मधून ऑन साईट ला फटका सजला. क्षेत्ररक्षक तिथे लांबून राहिला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न बघता बघता दोन धावा इथे यशस्वी. दोन धावाने धावफळक जाऊन पोहोचतोय सात या आकड्यावरती. सात धावा धावफलकावरती. पुन्हा राजा गोलंदाजी मार्क वरती. अभियाच्या बॅट मधून हा आलाय वन बाउन्स चौकार. चार धावा का बॅटिंग करतो अभि केसरकर. धावफळकावरती धावा जोडले त्या चारच्या सहाय्याने अकरा अकरा धावा धावफळकावरती. धावफळकावरती धावा एक ऍड केली जाईल. फ्रीची संधी आहे. धावफळकावर धावा जोडले त्या बारा
अभि केसरकर 12 धावा धावफलकावरती चेंडू आवे पाहे परंतु फिरची संधी आणि अभिला माहित आहे एक धाव पूर्ण 13 धावा बिंबात 13 पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला धाव फलकावरती धावा आहेत त्या 13 अजूनही 5 धावांची गरज आहे ती देवस संघाला आज मात्र गोलंदाजीचा जलवा गोलंदाजीची ताकद देवस संघाने दाखवून दिली पाच धावांची गरज संदेश कर्ण गोलंदाजी मार करते स्ट्राईकला अभि केसरकर हो सुरेक चेंडू अतिशय कुठलाही पुसा चेंडू होता अभिला पाच धावांचं मापक आव्हान आहे समोर जिंकण्यासाठी संदेश करणारे अभि केसरकरच्या बॅट मधून हा येतोय चौकार खणखणीत मिड विकेटच्या डोक्यावर हात चौकार सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी राहिले अभि केसरकर मैदानामध्ये फक्त एका धावेची गरज आहे विजयाच्या अंबाईवरती जाऊन पोहोचला येतो श्री भैरवनाथ देवळे शेवटच्या एक धावेची गरज आहे जिंकण्यासाठी आणि विजय होत आहे तो श्री भैरवनाथ देवळे संघ या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच जातो छोटा अभि जाधव या अभि जाधव ज्याने दोन धावा खर्च करून दोन विकेट घेतला अभि जाधव या इकडे यानंतरच समालोचन करतील ज्यांचा आवाज आपण आज सकाळपासून पाहतोय अख्खा रायगड जिल्हा त्यांच्या आवाजाचा चाहता आहे आम्ही पुलातपूर सुद्धा चाहतो आहोत असे प्रवीण दुगाडे सर